महल परिसर में रविवार को मनपा अतिक्रमण विभाग की तरफ से कार्रवाई कर घर ढहाए गए हैं। इस बीच महल में दोपहर अचानक बारिश शुरू हुई, जिससे प्रभावितों को सामान अनाज से बारिश से भीग गया है। महल परिसर के इलाके में रविवार को मनपा अतिक्रमण विभाग की तरफ से कार्रवाई कर घर ढहाए गए हैं। इस बीच रविवार की दोपहर में अचानक बारिश शुरू हो गई, जिससे प्रभावितों का सामान अनाज बारिश से भीग गया। कार्रवाई से पीड़ित परिवारों में भारी नाराजगी दिखाई दी, कुछ ने विरोध भी किया। उनके पुनर्वसन की मांग भी अब की जा रही है। बनाना है नहीं, हमको रहने के लिए जगह ही नहीं है। एक तो हम प्राइवेट सर्विस करते, एक तो कोरोना के वजह से हमारा काम बंद था दो तीन महीने। अभी चालू हुआ तो इनका ये हुआ, इन्होंने कुछ इन्फॉर्मेशन नहीं दिया हमको, हमारा नुकसान हो गया, टीवी वगैरह सब फूट गए। तो इसलिए जो हमारे को जहाँ शेड था और रोड की जगह छोड़ दो, जहाँ शेड था वहाँ हमारा वैसा बनाने को, बस जो जगह में शेड था बस रहने के लिए, खाली सामान रखने के लिए और रहने के लिए, क्योंकि हम दूसरी तरफ जा नहीं सकते, क्योंकि हमारी परिस्थिति नहीं है। रोजंदारी वाले हम लोग हैं, हमारा चार दिन से रोजी गिर रही, सब गरीब लोग हैं, चार दिन से कोरोना के वजह से पहले ही हम घर में थे। अभी इसके बारे में हम यही बताना चाहते हैं कि हमारे को बिगर इन्फॉर्मेशन देके उन्होंने ये गिरा है हमारे अपोजिट में, फिर इसके बारे में क्या करना है। यहाँ पे हम पहले चार लोग रहते थे। ये निवासी पिछले 50 से 60 वर्षों से यहाँ पर रह रहे हैं। कई सालों से वे लोग यहाँ रहने से इन निवासियों ने अतिक्रमण विभाग के तोड़ू दस्ते को विरोध भी किया, लेकिन उनकी एक ना चली। हे आमचं घर कमीत कमी 250 वर्ष जुनं होतं, आमच्या काकांनी ते बांधलं होतं 1993 पण यांच्या रस्त्याचं कटिंग होतं ते माहीत होतं, पण आमच्या घरून काही काम झालं नाही आणि आम्हाला नोटीस दिली होती त्यांनी, ते कॉम्पेन्सेशन ॲक्टमध्ये गेलं होतं, ठीक आहे, ते आम्हाला माहिती तोडणारही आहे, पण त्यांनी आम्हाला फक्त एका रात्रीत सांगितलं की तुम्ही सगळं सामान रिकामं करा। एका रात्रीत कसं होणार सामान साहेब रिकामं? चार फॅमिली आहे, लहान मुलं आहे, माझी आई कमीत कमी 75 वर्षाची आहे आणि आमच्या काकू ज्या 85 वर्षाची आहे, ते घांगडे साहेब घाडगे म्हणून त्यांना आम्ही हात पाय जोडले, विनंती केली की आम्हाला एक दिवसाची मुलं त्या साहेब आम्ही सामान आणतो, तर ते त्यांना असं वाटत होतं की आम्ही पूर्ण सगळं खरेदी करून टाकलं एका दिवसात आणि आम्हाला पूर्ण पाडायचं एकदम, आणि ते त्यांना म्हटलं की आमच्याकडे छोटं मुलं आहे, तुम्ही म्हटलं की कोरोना आहे आणि कोरोनामध्ये बाहेर पडू नका, आणि ते म्हणत होते की तुमच्या म्हाताऱ्या कुत्र्या लोकांना सगळे इथं उभे ठेवा रस्त्यावर आणि आम्ही आमची कारवाई करतो। आमच्याकडे 250 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं, तेही काढायला वेळ दिला नाही त्यांनी, ह्या कोणत्या न्याय आहे? माझं दुकान होतं ते, त्याच्यातले सामान पुष्कळ नुकसान झालं, आणि मेन म्हणजे सिटी सर्वेवाले आणि ते सगळे त्या लोकांचा पूर्ण घोळा इथे मार्किंगमध्ये खूप घापा आहे, कुणाची मार्किंग जास्त आहे कुणाची कमी आहे, मग आमची मार्किंग सगळ्यात जास्त केलेली आहे। आम्ही त्यांना म्हटलं वारंवार की मोजा तुम्ही, तर ते म्हणे की बरोबर आहे सगळं बरोबर आहे, तुम्हाला नकाशाप्रमाणे काढते का, ती मार्किंग तिथे निळी आहे आणि आमची मार्किंग तिथे लाल आहे, म्हणजे असा कसा रस्ता जाणार आहे पूर्ण? आम्ही सगळं सांगितलं तरी त्यांनी काय आमचं ऐकलं नाही। तर देशपांडे साहेब म्हणजे ते आम्ही प्रवीण डटकेलाही कंप्लेंट केली आहे, प्रवीण डटके हो हो म्हणजे काय करत नाही, उद्या जर माणसं नाही आले तर आम्ही इथे उपोषणाला बसणार। सीपीएन बिरार से केलीबाग रोड के बीच सड़क चौड़ाईकरण का काम किया जाना है, इसे देखते हुए इस परिसर में यह अतिक्रमण कार्रवाई की जा रही है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोपरागढ़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBCN न्यूज नागपुर।